शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के नेता सुनील प्रभु ने आज शीत सत्र के पहले ही दिन सरकार पर तीखे प्रहार करते हुए कहा कि यह सरकार निष्क्रिय है। उन्होंने आगे कहा कि यह सरकार किसानों के मुद्दे पर गंभीर नहीं है। बेमौसम बारिश की वजह से किसान परेशान है, मगर सरकार सिर्फ अपनी पीठ थपथपाकर वक्त निकालने का काम कर रही है। इसी के साथ उन्होंने दिशा सालियन मामले पर भी अपनी प्रतिक्रिया दी है। हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गंभीर नाही। आज सभागृहाचं कामकाज सुरू झाल्या विरोधी पक्ष नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या सरकारने गंभीर होण्याच्या दृष्टीने नेमकं काय केलंय याचं निवेदन करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली। या महाराष्ट्राचा शेतकरी धान उत्पादक शेतकरी असेल त्याचं नुकसान झालेलं आहे, कपाशीचं नुकसान झालेलं आहे, द्राक्ष बागाचं नुकसान झालेलं आहे, संत्र्याचं नुकसान झालेलं आहे, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे, पीक कर्ज विमा शेतकऱ्याला मिळालेला नाही आहे। एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे आम्ही पैसे देऊ असं सरकारने घोषणा केली, परंतु उर्वरित जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त भागामध्ये ते पैसे मिळालेले नाही, ते पैसे सरकार देईल असं खोटं सरकार सांगते। केवळ हे सरकार घोषणाबाजी करून वेळ काढूपणा करते आणि स्वतःची पाठ ठोकटून घेते आणि या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे। हा शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे आणि केवळ या सरकारमध्ये या अधिवेशनामध्ये केवळ मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, केवळ स्वतःची पाठ थोपटून खोट्या घोषणा आम्ही शेतकऱ्यांसाठी कशा केल्या त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी होतो आहे आणि त्याचा मी निषेध करतो।